देवाचं वचन म्हणजे तुझारी तलवार, प्रभु तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्या पवित्र नावाचं गौरव हवं असं उघड. प्रभू आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाह. आमचे अंतकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. दरदार प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागितलं म्हणून तू आहे. ख्रिस्त जन्मदिनी हरवलेला ख्रिस्त ज्या विषयावर आज आपण मनन करणार आहोत, विचार करणार आहोत, तो असा आपला विषय जो आहे ख्रिस्त जन्मदिनी हरवलेला ख्रिस्त. ख्रिस्त जन्मदिन केवळ 2 दिवसावर आता घेऊन ठेपलेला आहे. 25 तारखेला आपण फार उत्साहाने ख्रिस्त जन्मदिन हा साजरा करतो, नाताळ साजरा करतो आणि सर्वत्र आपण पाहतो की फार उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी असत. एवढंच नव्हे तर महिन्यापासून आपली ती तयारी चालू झालेली असते. आपल्या सर्वांना ठाऊक असेल की 1 डिसेंबरला सेंट मेरीज ग्राउंडवर ख्रिस्त जन्म महोत्सव हा साजरा करण्यात आला आणि पुण्यातील विविध चर्चे अनेक मंडळ्या अनेक सभासद त्या ठिकाणी आले आणि मोठ्या उत्साहाने आनंदात हा संपूर्ण जन्म सोहळा साजरा झाला. हा उत्सव हा विविध कार्यक्रम आपण ह्या महिन्याभरात आखतो. प्रत्येक मंडळीतून प्रार्थना घेतल्या जातात, विशेष कार्यक्रम घेतात, धर्मसंजीवनीच्या सभा आपल्या असतात. आपल्याला आपण ठाऊक आहे की इंग्लिश प्रेझेन्स हा एक मोठा 24 तासाचा प्रेझ अँड वर्शिपचा प्रोग्रॅम आपल्या चर्चमध्ये झाला आणि प्रत्येक चर्चमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं आणि ख्रिसमस किंवा नाताळ किंवा ख्रिस्त जन्मदिन हा सर्वजण फार मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक ठिकाणी नाताळ पहाट हा कार्यक्रम साजरा होतो. आत्ताच आपण ऐकलं आपल्या मंडळीमध्ये कॅरल सिंगिंग लोक गेले आणि 28 डिसेंबरला निर्दोष बालकाचा सण हा सण आपण साजरा करणार आहोत. 31 डिसेंबरला फनफेअर आपल्याकडे आहे. संपूर्ण महिना आपण ह्या ख्रिस्त जयंतीचा उत्सव हा साजरा करत असतो. आपल्या मंडळीतच नाही तर आपल्या घरामध्ये देखील आपण पेंटिंगचं काम काढतो. प्रत्येकाला नवीन कपडे घेतले जातात, फराळ केला जातो, लोक एकमेकांच्या भेटी घेतात आणि संपूर्ण ख्रिस्त जन्मदिन उत्साहाने आनंदाने साजरा होतो. आपल्या ख्रिस्ती जगतामध्ये फार थोडके सण वर्षभरात आपण साजरा करतो. त्यातला पहिला म्हणजे न्यू इयर असतो, नंतर गुड फ्रायडे, नंतर ख्रिसमस असतो, नंतर सप्टेंबरला आपल्या मंदिराचा सण असतो आणि 25 डिसेंबरला आपण ख्रिस्त जन्मदिन किंवा नाताळ साजरा करतो. परंतु हे जे 4-5 सण आपण साजरा करतो त्यामध्ये सर्वात जास्त आकर्षण आपल्याला ख्रिसमसचं असतं, ख्रिस्त जयंतीचं असतं. कारण तो सण फार उत्साहाने आपल्याच कडे नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अशाच प्रकारे 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त भूतावर होता यहुदी लोक काही सण साजरा करत नसत आणि त्याचे सण म्हणजे बेखमीर भाकरीचा सण. परमेश्वराने फारोच्या दास्यातून 6 इस्रायल लोकांची सुटका केली याचं स्मरण ठेवून यहुदी लोक बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करायचे. दुसरा एक सण होता तो म्हणजे निवास मंडपाचा सण. वाळवंटातून 40 वर्ष भटकंती करत असताना स्वतः परमेश्वर म्हटले की मला तुमच्यामध्ये निवास करायचा आहे आणि म्हणून मोशेने निवास मंडप आणला आणि त्या निवास मंडपाचं स्मरण ठेवून यहुदी लोक निवास मंडपाचा सण वर्षातून एकदा साजरा करत असत. दुसरा एक सण ते साजरा करायचे आणि तो म्हणजे मंदिराचा सण. ज्या शर्मनाने भव्य दिव्य डोळ्याचे पारण फेडणारं भव्य मंदिर परमेश्वरासाठी बांधलं त्या मंदिरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे आणि म्हणून त्या मंदिराचा सण मोठ्या उत्साहाने यहुदी लोक साजरा करत असत. परंतु सर्वात आतुरतेने आणि आकर्षणाने कोणत्या सणाची वाट यहुदी लोक पाहत असतील? जसं आपण ख्रिसमसची वाट पाहतो तसे यहुदी लोक वलांडण सणाची वाट फार आतुरतेने पाहत असतात. हा वलांडण सण सर्वात उत्साहाने आणि जोमाने आवेशाने संपूर्ण यहुदी समाज त्यावेळेस साजरा करत असत. जसं आपण ख्रिसमस साजरा करतो, ख्रिस्त जन्मदिन साजरा करतो, तसा यहुदी लोक वलांडण दिन वलांडण सण साजरा करत असत. यरुशलेमातील मंदिर हे संपूर्ण यहुदी समाजाच्या लोकांनी तुडुंब भरलं जायचं. यहुदी लोक सर्वजण हा वलांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमच्या मंदिरामध्ये एकत्रित यायचे. नवे जगाच्या पाठीवर कुठे जरी असला तो यहुदी तरी वलांडण सणाला तो नक्कीच यरुशलेमेत हजर व्हायचा आणि तुडुंब गर्दी ते यरुशलेमच्या मंदिरामध्ये यहुदी लोकांचे व्हायचे. वलांडण सण कशाचं प्रतीक?
कशाचं स्मरण? ज्या वेळेस यहुदी लोकांना सोडावं म्हणून परमेश्वराने मोशेला नियुक्त केलं आणि मोशेने फारोकडे जाऊन म्हटला की तू माझ्या लोकांची सोडून उत्तर, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वराने या फारोचं हृदय कठीण केलं आणि तो त्यांना सोडवणार आणि म्हणून त्यांच्यावर एक एक अशी क्रिया येते. पाण्याचं रक्त 3 दिवस, अंधकार 3 दिवस, नंतर टोळ आले, मधमाशा आल्या, बेळगांची पीडा आली आणि म्हणून त्रस्त होऊन त्यांनी त्या लोकांना सोडावं यासाठी अनेक पीडा परमेश्वराने त्यांच्यावर पाडल्या. तरी मोशे ऐकायचं झाला, मोशेचं हृदय उन्मत झालं, कठीण झालं. परमेश्वर म्हटला आता एक शेवटची पीडा मी तुमच्यावर पाठवणार आहे. मी माझा मृत्यूचा देवदूत मिसर देशातून पाठवणार आहे आणि ज्या ज्या घरातून हा येऊ जाईल त्या त्या घरातील प्रत्येक प्रथम जन्मलेला स्त्री किंवा पुरुष प्रथम जन्मलेल्या झाडावर ते मृत्युमुखी पडेल. त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला ही पीडा यहुदी लोकांवर किंवा इस्रायल लोकांवर येऊ नये, म्हणून तुम्ही काय करायचं, प्रत्येक कुटुंबाने एक कोकरा घ्यायचा, कोकऱ्याचा वध करायचं, त्याचं रक्त तुम्ही घ्यायचं आणि कोकऱ्याचं रक्त तुमच्या दाराच्या कपापट्टीवर आणि दाराच्या भायावर लावायचं. आणि मग ज्या वेळेस हा मृत्यूचा देवदूत तुमच्या दारापाशी ज्या ज्या दारांवर तो रक्त पाहिल त्या दारांना तो ओलांडून जाईल असं परमेश्वरने त्या ठिकाणी सांगितलं. आणि ठरल्याप्रमाणे त्या दिवशी परमेश्वरने आपला देवदूत मृत्यू देणारा देवदूत पाठवला आणि मिसर देशातील प्रत्येक घराघरातून तो फिरला आणि ज्या ज्या ठिकाणी प्रथम जन्मलेला स्त्री किंवा पुरुष होते त्या ठिकाणी मृत्यू पावल्या. संपूर्ण मिसर देशामध्ये हा हार उडला, शोक त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु ज्या वेळेस तो गोशेन प्रांतात गेला, इस्रायल लोक वस्ती करणारा प्रांत, ज्या ज्या ठिकाणी त्याने ते रक्त पाहिलं ते दात ओलांडून गेला आणि त्या ठिकाणी मृत्यू आला नाही. आणि ह्याच स्मरण ठेवून ओलांडून जाणे म्हणजे वलांडणाचा सण हा स्मरण करून यहुदी लोक मोठ्या उत्साहाने ते पार पाडत असतात. वलांडणाचा सण, आमच्या घरामध्ये मृत्यू शिरला नाही, आमचा प्रथम जन्मलेला मृत्यू पावला नाही, तर परमेश्वराने कपापट्टीवर रक्त पाहून तो ओलांडून गेला आणि म्हणून वलांडणाचा सण मोठ्या उत्साहाने ते साजरा करत असतात. आता जे शुभोत्तम आपण वाचलं अशाच एका वलांडणाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. दरवर्षी योसेफ आणि मारिया बाई हे वलांडण सणाला त्या ठिकाणी रीतीरिवाज जात असत. यावेळेस त्यांचा मुलगा येशू 12 वर्षाचा झाला, त्यावेळेस त्याला घेऊन सणाच्या रिवाजाप्रमाणे यरुशलेमच्या मंदिरात वलांडण सण पाळण्यासाठी ते गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत आणण्यास निघाले तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. नेमकं वलांडण सणामध्ये योसेफ आणि मारियाबाई येशूला हरवून बसले. वलांडण सणात येशू हरवला, होय सण मोठ्या उत्साहाने साजरा केला, स्तोत्र गायले, गीत गायले, आराधना केली, उपासना केली, धर्मार्थाने वाहिली, सर्व धर्मकाळ पूर्ण केले, आनंद उत्सव साजरा केला, परंतु ऐन सणामध्ये येशू हरवला. मारियाबाई योसेफ पुढे गेले, येशू मागे राहिला. आज ख्रिस्त जन्मदिन आम्ही साजरा करणार आहोत, हाच प्रश्न आमच्या समोर आहे. ह्या ख्रिस्त जन्मदिनाच्या भाईगडबडीमध्ये, ह्या आनंद उत्सवामध्ये, ह्या साजरा करण्यामध्ये मग्न असताना येशू आमच्याकडून हरवला आहे का, हा प्रश्न आज आपण प्रत्येकाला विचारायचा आहे. वलांडण सणात मारियाबाई योसेफकडून येशू हरवला, आज ख्रिस्त जन्मदिन साजरा करताना आमच्याकडून येशू हरवला आहे. या ख्रिस्त जन्मदिनानिमित्तानं येशूने आमच्या अंतकरणात, आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात, आमच्या मंडळीत खरं नव्याने जन्म घ्यावा, पुन्हा तो आमच्या अंतकरणामध्ये यावा, आमच्या जीवनाचं परिवर्तन व्हावं ही आमची अपेक्षा. पण तसं न होता उलट आमच्यापासून तो दूर गेला आहे का, आम्ही त्याला हरवून बसलो आहोत का, आत्मपरीक्षणाचा प्रश्न आज आपण प्रत्येकाला या ठिकाणी विचारतो. वलांडण सण कोणाचा सण? खरं पाहिलं तर प्रत्यक्षात येशूचाच तो सण होता. वलांडणाचा बोकरा म्हणजे कोण? त्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान येशूकडे पाहत होता, काय म्हणतो? हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. संपूर्ण जगाचं पाप हरण करण्यासाठी देवाचा कोकरा वधला गेला, त्या वधस्तंभावर मरण पावला, त्याचं स्मरण म्हणून जणू काय तो वलांडणाचा सण साजरा करत आहे. वलांडणाचा कोकरा वधला जाणार आहे, येशूचा सण
देवाने मानव रूप धारण केलं, शब्द देही झाला, हा सण आम्ही साजरा करतो खरा, येशूचा सण, ख्रिस्ताचा जन्मदिन, पण ख्रिस्ताच्या जन्मदिनी आम्ही ख्रिस्ताला हरून बसलो आहोत का? कारण मारिया आणि योसेफ यांची देखील ती स्थिती झाली, वलाघर क्षणात येशूला ते हरवले, येशूला हरून बसले, येशू त्यांच्यापासून दुरावा गेला. प्रिया, येशू कशा प्रकारे दुरावला या कडे आपण पाहणार, कशा प्रकारे आम्ही येशूला हरून बसलो या प्रश्नाकडे थोड्या वेळ आपण पाहू. मारियाबाई आणि योसेफ यांनी येशूला कशा प्रकारे हरवलं? मारियाबाई आणि योसेफ यांनी येशूला नातेसंबंधाने नाही तर त्याचा सहवास, त्याची सहभागिता, त्याची चमक समक्षता याला ते परागत झाले, याला ते हरवून बसले. नातेसंबंध तोच होता. होय, मरिया आज देखील त्यावेळेस देखील त्याची आई होती. या मरियाबाईने स्वतः येशूला जन्म दिला होता, तिच्या उदरातून तो बाहेर पडला होता. होय, तिनेच येशूला जन्म दिला, तीच त्याची आई होती. तो नातेसंबंध काही हरवला नाही, ते ती विसरली नाही. मरिया अजूनही त्याची आई होती. योसेफ हा प्रत्यक्ष जन्माचा बाप नसला, कारण येशूचा जन्म पवित्र आत्म्याने गर्भरूप होऊन झाला होता. पण त्याचा सांभाळ करणारा, त्याला आपलं नाव देणारा, त्याचं संगोपन करणारा योसेफ हा अजूनही देखील त्याचा बाप होता. हा नातेसंबंध हरवले नाही, पण येशूची समक्षता ते हरवली, येशूची सहभागिता, येशूचा सहवास याला ते पराकार झाले. ते पुढे गेले, येशू मागच नाही. कारण आज आम्ही येशूला हरवलं कशा प्रकारे? तो नातेसंबंध आम्ही हरवत नाही, आमचा नातेसंबंध अजून देखील तोच आहे. आज आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, तो आमचा गुरु आहे, आम्ही त्याचे शिष्य आहोत, तो आमचा तारणारा आहे, तो आमचा उद्धारक आहे, ते आज देखील आम्ही मानतो. होय, आम्ही ख्रिस्ती आहोत, जगाचा प्रकाश तो आहे हे आम्हाला ठाऊक आहे, मार्ग सत्य आणि जीवन तोच आहे हे आम्हाला ठाऊक आहे, तोच जीवनाची भावना आहे आम्ही पूर्णपणे जाणतो, पुनरुत्थान व जीवन तोच आहे हे आम्ही सर्व गोष्टी पुढून प्यागे आहोत. आमच्या बुद्धीमध्ये सर्व काही गोष्टी आहेत, हा नातेसंबंध आम्ही विसरलेलो नाही. पण हे जरी खरं असलं तरी त्याचा सहवास, त्याची सहभागिता, त्याची समक्षता, त्याचा आशीर्वाद, त्याचा अभिषेक आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून, आमच्या मंडळीतून निघून गेला आहे का हे पाहण्याचा आज अगत्य आहे. त्याच्या सहवासाला मी हरवला आहोत. होय, आम्ही ख्रिस्ती आहोत, जगाला ख्रिस्ती म्हणून पाहतो, पण येशूच्या सहवासाला, त्याच्या समक्षतेला आम्ही हरून बसलो होतो. आत्मविचार समक्ष योहानचे वर्तमानाचा 10वा अध्याय आणि 22 ते 28 ह्या वर्षामध्ये आणखी एक सणाविषयी त्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त पुनस्थापनेचा सण, द फीस्ट ऑफ डेडिकेशन, स्वतःला पुन्हा समर्पित करण्याचा असा सण आला होता. आणि त्यावेळेस हिवाळा होता असं म्हटलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या रिवाजाप्रमाणे हा पुनस्थापनेचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेम मंदिरामध्ये गेला, द फीस्ट ऑफ डेडिकेशन. आणि येशू ख्रिस्त मंदिरामधून बाहेर पडल्यावर लगेच शास्त्री, परुशी, यहुद्यांचे वडील, धार्मिक पुढारी, स्वतःला फार धार्मिक समजणारे काही लोक, ज्येष्ठ मंडळ यांनी येशूला गराडा घातला असं म्हटलंय. येशूला त्यांनी गराडा घातला, त्याला घेराव केला. आणि येशूला ते प्रश्न विचारतात, ते काय म्हटले? तुम्ही ख्रिस्त आहात का? तसे आम्हाला उघड सांग. आम्हाला तुम्ही नक्की सांगा, तुम्ही ख्रिस्त आहात का? हा प्रश्न त्यांनी ख्रिस्ताला केला, त्याला अडवून, त्याला घेराव घालून हा प्रश्न विचारला. येशूने त्यांना काय उत्तर दिले? येशू त्यांना म्हटला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, कारण तुम्ही माझे मेंढर नाहीत, तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. तो काय म्हटला? तो म्हटला, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, ते माझ्या मागे येतात, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणारच नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. त्यांनी घेराव घातला खरा. येशू म्हटला, तुम्ही माझी मेंढर नाही म्हणून तुम्ही विश्वास ठेवला. प्रश्न आज आहे, तो आमचा मेंढपाळ आहे, आम्ही सर्व त्याचे मेंढर आहोत, पण इथे बसलेले ज्या मेंढरांपैकी आम्ही खरोखर येशूचे मेंढर आहोत का? कारण या ठिकाणी आपण पाहतो, येशू म्हणतो, तुम्ही माझे मेंढर नाही. दिसायला मेंढर दिसतात खरं, शास्त्री, परुशी, यहुद्यांचे वडील, याजक, मोठे थोर लोक, धर्मसभा चालवणारे, इतर लोकांना धर्म शिकवणारे लोक, येशू त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणतो, तुम्ही माझे मेंढर नाही. आज इथे बसलेले प्रत्येक जण येशूचा मेंढर नाही, मला तुम्हाला येशूच्या नावामध्ये सांगतो, आम्ही येशूचा मेंढर आहोत का? आम्ही त्याला हरून बसलेलो आहोत.
आम्ही येशूचे मित्र आहोत की नाही कसं ओळखायचं ही ओळख त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तो म्हणतो माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. गेलं वर्षभर मी त्याची वाणी ऐकत आहे का? त्याने दिलेल्या आज्ञा मी पाळत आहे का? त्याच्या वचनाप्रमाणे मी चालत आहे का? जर मी त्याची वाणी ऐकत नसेल मी त्याचं मेंढर नाही, मी हरवलेलो आहे. लक्षात ठेव, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक त्या शेवटच्या भयानक न्यायाच्या दिवशी येशू ख्रिस्ताकडे येतील. मत्तयाचा 7वा अध्याय. प्रभूजी प्रभूजी तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढले, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली. येशू त्यांना म्हणेल आहो अचर करणाऱ्यांनो मज पासून निघून जा, कारण मला तुमची ओळख कधीच नव्हती. मी तुम्हाला ओळखत नाही. ख्रिस्ती आढळणारे ख्रिस्ती विश्वासणारे मोठमोठे चमत्कार करणारे लोक त्यावेळेस येतील, आणि मानाखाली हरवून त्यांना पुन्हा जाण्याची वेळ. येशू म्हणे मी तुम्हाला ओळखतच नाही. तुम्ही मी आम्ही सर्व येशू ओळखतो. प्रश्न आहे येशू तुम्हाला ओळखतो का? तुमच्या नावाने तुम्हाला ओळखतो का? तुमच्या नावाने तुम्हाला बोलवतो का? कारण त्याच्या मेंढ्यांना तो ओळखतो. या ठिकाणी बसलेल्या मेंढ्यांपैकी ज्याला येशू ओळखतो तेच त्याचे मेंढर आहेत, बाकीचे नाहीत असं तो या ठिकाणी. पुढे येशूचं मेंढू कसं ओळखायचं? तो म्हणतो ती माझ्या मागे येतात. येशूने म्हटले जो कोणी दररोज आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. दररोज 2018 या वर्षभरात दररोज आम्ही वधस्तंभ घेऊन म्हणजे स्वतःचा नकार करू, स्वनकार करून माझ्या इच्छेने नाही देवाच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही रोज चालत असू तरच आम्ही त्याच्या मागे चाललो आहोत, आणि तरच आम्ही त्याचे मेंढर आहोत. जर त्याच्या मागे आम्ही जात नसू आम्ही त्याचे मेंढर नाही. समाजाला दिसायला आम्ही मेंढर दिसतो, समाजाला वाटायला आम्ही येशूचे मेंढर वाटतो. येशू म्हणतो माझी मेंढर जर असेल ते माझ्या मागे येतात, जे माझ्या मागे येत नाहीत ती माझी मेंढर नाही. मी येशूचे मेंढर आहे का? मी हरवून बसलेलो आहे. माझा मेंढर येशू आहे मी हरवून बसलो आहे का? आज ख्रिस्त जन्मदिने विचार करण्याचा प्रश्न आहे. आता म्हणतो मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीच नाश होणार नाही, माझ्या हातातून कोणी त्यांना हिसकावून घेऊ शकणार नाही. फार मोठा अभिवचन, पण केवळ येशू ख्रिस्त त्याच्या स्वतःच्या मेंढराला देत आहे. तो काय म्हणतो? जर या ठिकाणी कोणी त्याचे मेंढर असेल, येशू म्हणतो निश्चित राहा माझ्या हातातून कोणीच तुम्हाला हिसकावून घेऊ शकणार. या जगातील कुठलीही ताकद सैतानाने किती जर त्या ठिकाणी प्रयत्न केला येशूच्या हातातून तुम्ही हिसकून घेऊ शकणार नाही जर तुम्ही त्याचे मेंढर असाल तर. प्रश्न आहे या मेंढरांपैकी आम्ही येशूचे मेंढर आहोत का? आम्ही त्याला हरवून बसलेलो आहोत. या ठिकाणी बरे जर मेंढर आम्हाला दिसत तर लक्षात ठेवा या ठिकाणी शेरड आणि मेंढर एकत्र आहेत. तो फरक आज आम्हाला दिसणार नाही. प्रत्येक ख्रिस्ती मंडळीमध्ये ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिस्ती जगतामध्ये शेरड आणि मेंढर मिसळलेले आहेत. पण तो म्हणतो त्या भयानक न्यायाच्या दिवशी राजा येईल आणि शेरडापासून मेंढर वेगळे करेल. शेरदास डावीकडे ठेवेल आणि मेंढरास उजवीकडे ठेवेल, आणि शेरदास अग्नीचा सरोवर कधी न संपणारा अग्नी जिथे रडण्याने दात खाणे चालते त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. आम्ही खरोखर येशूचं मेंढर आहोत का शेरडामध्ये मेंढर आम्ही मिसळलेलो आहोत? जगाला कदाचित कळणार नाही, पण देव तुम्हाला वरून पाहत आहे. मी येशूला हरवून बसलो आहोत का? आत्मवचनाचा प्रश्न आहे. येशूला कुणी हरवलं? त्यावेळेस वलांडण्यासारखं आपण पाहतो अनपेक्षित लोकांनी येशूला हरवून बसले. अनपेक्षित लोक, आम्हाला कधीच अपेक्षा नाही असे लोक येशूला हरवून बसले. वलांडण्या सरात कुणी येशूला हरवलं? प्रत्यक्ष येशूचे आई वडील हेच येशूला हरवून बसले. आम्हाला कधी स्वप्नातही वाटणार नाही, कधी आम्ही कल्पना करणार नाही, पण येशूची आई मरिया हीच येशूला हरवून बसले. जिच्या उदरातून येशू ख्रिस्त बाहेर आला, 9 महिन्याच्या बाळाला तिने मागवलं, त्या बाळाला ते येशूलाच ती मरिया हरून बसली. आपल्याला वाटत नाही असेच लोक येशूला हरून बसतात. येशूचा बाप योसेफ, त्याचा प्रतिपाळ करणारा, त्याचं संगोपन करणारा, त्याचा सांभाळ करणारा हाच योसेफ येशूला हरून बसतात. अपेक्षित नाहीत असे त्याच्या जवळचे लोक, त्याच्या रक्ताचं नात असलेले लोक येशूला वलांडण्याचा नात हरून बसले. तुम्ही आणि मी ख्रिस्ती अनुयायी आहेत. कधीच जग अपेक्षा करणार नाही की आम्ही त्याला हरवू, पण प्रश्न आहे मारे भाई योसेफ सारखं आम्ही येशूला हरवून बसलो आहोत.
अनपेक्षित लोक येशूला हरून बसतील, त्याच्या जवळचे लोक। आम्ही ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती अनुयायी, ख्रिस्त आमचा तारणारे असे मी म्हणतो, ख्रिस्त आमचा सखाय तो आमचा मित्र आहे, ख्रिस्त गुरु माऊली त्याला आई आम्ही म्हणतो, रोज ख्रिस्ताची उपासना करतो, त्याची प्रार्थना करतो, उपासने त्यासाठी येतो, पण आज ख्रिस्तालाच आम्ही हरून बसलो आहोत का? होय, ख्रिस्त माझा तारणारा आहे, मी त्याचा शिष्य आहे, मी त्याचा अनुयायी आहे असं जगाला दिसतं खरं, पण मारे भाई योसेफ जर ख्रिस्ताला हरू शकतात, त्याचे इतक्या जवळचे लोक जर त्याला हरू शकतात, तर या ख्रिस्त जन्मी मी ख्रिस्ताला हरवलेला आहे का? हा प्रश्न आज स्वतःला आपण त्या ठिकाणी विचारा। शक्यता नाकारता येणार नाही, जर ख्रिस्ताच्या जवळचे लोक त्याला हरू शकतात, तर मी ख्रिस्ताला पराजित झालो आहे, त्याला मी हरून बसलो आहे का? कधी कधी आपल्याला ख्रिस्तीपणामुळे फार आपल्या स्वतःला आपले खाजी आत्मविश्वास असतो, आणि अशा लोकांसाठी सर पौल करिंथियास पहिलं पत्र याचा 10वा अध्याय आणि 12व्या वचनात तो म्हणतो, आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून जपावं। ज्याला वाटते की माझ्यामध्ये ताकद आहे, मी सबळ आहे, सशक्त आहे, माझ्या पायावर उभा राहू शकतो, सर पौल म्हणतो पडू नये म्हणून तू जप, तू कधीही पडू शकतोस, कोलमडू शकतोस, स्वतःला जप। आम्हाला असं वाटतं आम्ही ख्रिस्ती आहोत, पिढ्या झाला आम्ही ख्रिस्ती आहोत, 30-40-50 वर्ष या चर्चचे सभासद आहोत, ख्रिस्त आमचाच आहे, आम्ही सार्वकालिक जीवनाचे वारसदार आहोत, तो आमचा अधिकार आहे असं जर खात्रीने वाटत असेल, पडू नये म्हणून जपा। तुम्ही कदाचित ख्रिस्ताला हरवलं असेल, तर या ठिकाणी ख्रिस्ताच्या जवळच्याच लोकांनी त्याला हरवलं। पेत्राचं उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या मरणाविषयी सांगू लागला आणि येशू म्हटला, पहा आता मी ज्या ठिकाणी जाणार आहे तेथे मला जाता येणार नाही। योर पुढची गोष्ट माझ्या 13वा आहे आणि 36 वर्षा पुढे वधस्तंभाविषयी तो बोलत आहे, ज्या वाटेने मी जाणार आहे तेथे मला जाता येणार नाही। पेत्र त्याला म्हणतो, प्रभू आपण कुठे जाणार आहात, त्या वाटेने मला का जाता येणार नाही? आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, त्या वाटेने जरी मला जाता आलं नाही, हे प्रभू मी आपला प्राण देखील तुझ्यासाठी देईल। पेत्र मोठ्या आत्मविश्वासाने खंबीरपणे त्या 12 शिष्याच्या साक्षीने म्हणतो, मी तुझ्यासाठी आपला प्राण देखील देईल। येशू त्या ठिकाणी काय म्हणतो, काय माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? येशू त्याला पुन्हा विचारतो, कदाचित येशू त्या ठिकाणी मिश्किलपणे किंवा कुत्सितपणे हसला असेल, आणि येशू त्याला काय म्हणतो, पेत्रा मी तुला खचित खचित सांगतो, मी तुला विश्वासपूर्वक खचित खचित म्हणजे विश्वासानं सांगतो, 100% सांगतो, खात्रीशीर सांगतो, अरे प्राण यायचं खूप बाजूला राहिलं, काही तासात पहाटेचा कोंबडा हरवण्यापूर्वी तू मला एक नव्हे, दोन नव्हे, 3 वेळा तुम्हाला नाकारशील। आणि असंच झालं, येशूसाठी प्राण द्यायला निघालेला पेत्र काही तासातच येशूला 3 वेळा त्याने नाकारले। आम्हाला खंबीरपणे वाटतं येशू आमचाच आहे, पण ज्यावेळेस आणीबाणीची वेळ येते, ज्यावेळेस प्रतिकार करण्याची वेळ येते, सैतानाला सामोरे जाण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र आम्ही नाणी टाकतो, त्यावेळेस आम्ही येशूचे शिष्य नसतो, पेत्रासारखा आम्ही त्या ठिकाणी येशूला नाकारतो। आज त्या ठिकाणी आम्हाला वेळ आलेली आहे आत्मरक्षण करण्याची। आजही मी येशूचा शिष्य आहे का? मी त्याला नाकारलेला आहे, मी त्याला हरवलेलो आहे। अपेक्षित नव्हते अशा लोकांनी येशूला नाकारले। दुसरी गोष्ट, अपेक्षित नव्हतं अशा ठिकाणी येशूला त्यांनी त्या ठिकाणी हरवलेलं आहे। अपेक्षित नव्हतं असं ठिकाण योसेफ आणि मारेबाई हे येशूला कुठे त्यांनी हरवलं? एखाद्या कार्यक्रमामध्ये नाही, एखाद्या सभेमध्ये नाही, एखाद्या उत्सवामध्ये नाही, पवित्र मंदिरामध्ये येशू त्यांनी हरवलेलं। अपेक्षित नव्हतं ते ठिकाण पवित्र मंदिरामध्ये येशू हरवला, येशू मागे राहिला, मारेबाई योसेफ पुढे गेले। आम्ही येशूला कुठे हरवतो? एखाद्या पार्टीमध्ये नाही, एखाद्या क्लबमध्ये नाही, एखाद्या कार्यक्रमामध्ये नाही, एखाद्या सभेमध्ये नाही, त्या पवित्र मंदिरामध्ये येशू आमच्याकडून हरवतो। सर्व काय चालू आहे, आनंद चालू आहे, उत्सव चालू आहे, इलिश प्रेझेंट सुविश्वासाची सभा चालू आहे, धर्मसंचालक सभा आम्ही घेतो, उपासनेला येतो, शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, गौरव करतो, पण आमच्या अंतकरणातून या पवित्र मंदिरामध्ये येशू हरवला आहे का? पहा डोळे उघडा, मारेबाई योसेफने पवित्र मंदिरात येशूला हरवलं। आमच्या मंडळीमध्ये, मंडळीतील प्रत्येक कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामधून येशू हरवलेला आहे का? कारण पवित्र मंदिरामध्ये अनपेक्षित ठिकाणी येशू हरवण्याची शक्यता दाट आहे। आज त्याला आम्ही हरवलं आहे का?
या सर्व ख्रिस्त जन्मसोहळा साजरा करत असताना सर्व आनंद करत असताना येशूवर आमचं लक्ष आमचा फोकस मागे पडलेला आहे. येशू आमच्या केंद्रस्थानी आहे का? ज्याचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो ते येशू आमच्या अंतकरणात देवाने आम्ही जन्म घेतलेला आहे. पुन्हा एक बार पेत्राकडे आमचा फोकस जो आहे तो येशू ख्रिस्त पाहिजे. जो ख्रिस्त जन्माचा फोकस किंवा केंद्रस्थान तोच येशू, तो जर नसेल तर आम्ही त्याला हरवलेला आहे. बाकी किती तुम्ही आनंदोत्सव साजरा करा, किती तुम्ही गोष्टी करा, कार्यक्रम राबवा, येशू जर तुमच्या अंतकरणात नसेल येशूला तुम्ही हरवलेला आहे. येशू ख्रिस्त आपल्या मरणाविषयी सांगत आहे आणि पेत्र त्याला म्हणतो हे प्रभू तुला धिक्कार असो. तुझा त्याला पेत्र त्याला धिक्कार करून त्याला म्हटलं तुला असं कधीच नको, तुला मला येणारच नाही. त्यावेळेस येशू त्याला काय म्हणतो अरे सैतानापासून निघून जा, कारण तुझं लक्ष मनुष्याच्या गोष्टीकडे आहे, देवाच्या गोष्टीकडे नाही. पीटर यू आउट ऑफ फोकस, तुझा फोकस गेलेला आहे. माझा फोकस माझं केंद्रस्थान ते वरस्वर्ग आहे, त्या ठिकाणी जाण्यापासून मला कुणी आणू शकत नाही, तू देखील नाही. आणि म्हणून हा ख्रिस्त जन्मदिन आमचा फोकस आमचा केंद्रस्थान कोणता पाहिजे, येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मंडळीमध्ये खऱ्या अर्थाने त्याने जन्म घेतला पाहिजे. खऱ्या अर्थाने पुनरुपी जन्माला येऊन त्याच्या आज्ञेप्रमाणे आमचं जीवन परिवर्तन आम्ही वागलं तर तो खरा ख्रिस्त जयंती, नाही तर आम्ही त्याला हरवलेलं आहे. तिसरा प्रश्न, त्यांनी येशूला कसं हरवलं? अनपेक्षित लोकांनी हरवलं, अनपेक्षित ठिकाणी त्याला हरवलं, त्यांनी येशूला कसं हरवलं? येशूचा विरोध करून ते त्याला हरवले नाहीत, त्यांनी येशूचा नकार केला नाही, येशूचा धिक्कार केला नाही, येशूचा तिरस्कार केला नाही, त्याचा राग केला नाही. त्यांनी येशूला कशा प्रकारे हरवलं, का हरवलं? त्यांनी येशूला गृहित धरले आणि म्हणून त्यांनी त्याला हरवलं. त्याच्याशी समजून होती की येशू आमच्या बरोबरच आहे, अशाच प्रकारे त्यांनी हरवलं. मरियाला वाटलं योसेफ बरोबर असेल, योसेफला वाटलं मरिया बरोबर असेल, खूप गर्दी होती, आपल्या नातेवाईकातच तो आहे असं समजून एक दिवसाची वाटचाल ते करून गेले. येशू मागे राहिले, येशूला त्यांनी गृहित धरलं. आम्ही देखील अशाच प्रकारे येशूला हरवू शकतो. आम्ही येशूला गृहित धरतो, येशू आमचाच आहे, तो माझा तारणार आहे, तो माझा क्षमाशील बाप आहे, बापाची क्षमा तो करेल, मला तो तारण देईलच, असं जर तुम्ही गृहित धरलं असेल येशूला हरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच प्रकारे मरियम योसेफाने त्याला हरवलेला आहे, ते येशूला गृहित धरलं. आज माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मंडळीमध्ये येशू आहेच असं जर समज करून तुम्ही चालला असेल कदाचित येशू मागे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. योसेफाने मारावेचं तेच झालं, त्यांना वाटलं बाळ येशू आमच्याच बरोबर असतात, वाटचाल करून गेले येशूला त्याने हरून बसलं. आज आम्ही गृहित धरून ख्रिस्ताला चाललो आहोत का? अहो आम्ही ख्रिस्ती आहोत, किती वर्षाचे ख्रिस्त आहोत, ख्रिस्त आमचाच आहे, आमच्या बरोबर तो आहे, माझ्या जीवनात तो आहे, माझ्या कुटुंबात तो आहे, माझ्या बहिणीमध्ये तो आहेच असं जर आपला फाजील आत्मविश्वास असेल, त्याला गृहित धरला असेल, कदाचित तो मागेच मंदिरामध्ये राहिला असेल. माझ्या बहिणी विश्वास तेच आहे, तो वाटेच्या सोबत्यात आहे असं समजून एक दिवसाची वाटचाल करून ते पुढे गेले. एक दिवस त्याने येशूला हरवलं, मारियाबाई योसेफने एक दिवस त्याला हरवलं. तुम्ही आणि मी किती काळ त्याला हरवलेला आहे? एक दिवस, एक आठवडा, एक वर्ष, अनेक वर्ष आपल्या गत आयुष्यातील शिवा बरोबर करून बघा, स्मरून बघा, आठवून बघा किती वर्ष तो मागे राहिलेला आहे. आम्ही तसेच पुढे चाललेलो आहोत, माझ्या इच्छेने, माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने, माझ्या कुटुंबाने, मी माझा माझ्या कुटुंबाचं जीवन जगत आहे, येशू तो मागच राहिला आहे. किती काळ आम्ही त्याला हरवलेला आहे, किती काळ आमच्यापासून तो दुरावलेला आहे, त्याचा सहवास आमच्यामध्ये नाही, आत्मपरीक्षण करण्याचा असा प्रश्न आहे. ख्रिस्त जन्मदिनी ख्रिस्त हरवला आहे. शौलाचं एक मानवी उदाहरण यावेळेस आपण ऐकूया, तो त्याने परमेश्वराला कसं हरवलं. शौल ह्याला परमेश्वराने इस्रायलच्या राज्यपदावर बसवलं. शौल इस्रायलचा राजा, ज्यावेळेस तो राजा झाला अतिशय नम्र, लीन आणि दीप्त होता, परमेश्वराचा भय करून त्याची सेवा तो करत होता. पण जसजसं त्याला यश मिळत गेलं, शत्रूचा त्याने पराभव केला, एक मोठा राजा तो झाला, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि परमेश्वराचा विसर त्याला पडला. त्याच्या अजून परमेश्वराच्या विरुद्ध अनेक पातक घडली आणि त्यावेळेस परमेश्वर म्हटला मी याला राजा म्हणून झुगारलेला आहे, आता माझं सान्निध्य माझं अस्तित्व त्याच्याबरोबर राहणार नाही, मी
कोवळ्या दाविदाला त्या संदेशाला त्याकडे पाठवलं आणि त्याचा राजाभिषेक केला. परमेश्वराने शमूएलद्वारे दाविदाला राजा केला, त्याचा राज्याभिषेक केला, त्यावेळेस तो 17 वर्षाचा होता. परंतु ज्या वेळेस दाविद राजा झाला त्यावेळेस तो 30 वर्षाचा होता. म्हणजे 17 वर्षापासून 30 वर्षापर्यंत जवळजवळ 13 वर्ष शौल हा इस्रायलचा राजा होता. शौल हा राजा होता, त्याला वाटत होता इस्रायलचा राजा आहे. सर्व इस्रायल प्रजेला देखील तो राजा म्हणून वाटत होता. रोज येऊन त्याच्या पुढे ते मुजरा करायचे, राजा म्हणून त्याला वंदन द्यायचे, त्याचा त्या ठिकाणी मान होता, सन्मान होता, प्रतिष्ठा होता, वैभव होता, सर्व काय होत. 13 वर्ष शौल हा इस्रायलचा राजा होता. परंतु परमेश्वराचं सान्निध्य, त्याची समक्षता ही शौलापासून निघून गेली होती. परमेश्वराने आपलं मुख शौलापासून काढलं होतं आणि त्याने आपलं मुख दाविदाकडे लावलं. परमेश्वर शौलाला पराक्रम झाला, आपला अभिषेक आपला आशीर्वाद त्यापासून काढून घेतला. द पॉवर वॉज देअर बट द प्रेझेन्स वॉज नॉट देअर. या शौलाकडं ताकद होती, राजा होता, सामर्थ्य होतं, पण देवाचं सान्निध्यात समक्षता ह्याला तो गमत बसला. आज अनेक देवाचे सेवक या ठिकाणी आपल्याला दिसतात, त्यांच्याकडं पॉवर आहे पण देवाचं प्रेझेन्स समक्षता नाही. संदेश देतात, चमत्कार करतात, वृद्धांना उठवतात, मोठमोठे चमत्कार देणे, आरोग्य रोग्यांना आरोग्यदार देतात, सर्व काय आहे, पावर आहे, पण देवाचं सान्निध्य, देवाची समक्षता, देवाचा आशीर्वाद, देवाचा अभिषेक हे ते कधीच गमवून बसलेले आहेत. तर त्यांच्या दुःख जीवनामध्ये पाक त्या ठिकाणी घडत आहे. आज माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंडळीमध्ये ही स्थिती आहे का? द पावर इज देअर बट द प्रेझेन्स ऑफ गॉड इज गॉन. देवाचा आशीर्वाद आणि अभिषेक याला आम्ही मुकलेलो आहोत. ख्रिस्त जन्मदिनी ख्रिस्त आमच्यापासून हरवला आहे. ज्यावेळेस इस्रायल लोक वाळवंटातून जात असताना मोशेला 10 आज्ञा देण्यासाठी त्याला सिनाय पर्वतावर बोलवलं, त्यावेळेस 40 दिवस आणि 40 रात्र मोशे पर्वतावर असताना इस्रायल लोकांनी मूर्तीपूजा केली, स्वर्याचं वासर करून त्याला भजनी लागले, त्यावेळेस परमेश्वराचा कोप त्यांच्यावर आला. आणि परमेश्वर क्रोधायमान होऊन मोशेला काय म्हणतो, मोशी माझा बाजूला सरत, या सर्वांना मी भस्म करतो आणि तुझ्यापासून एक नवीन राष्ट्र निर्माण करतो. त्यावेळेस मोशे परमेश्वराला काय म्हणतात, हे परमेश्वर तू यांना क्षमा कर, नाहीतर ज्या जीवनी पुस्तकात तू माझं नाव लिहिलेलं आहे ते नाव तू फोडून टाक. मोशे त्यांच्या मदतीने रदबदली करतो, तू यांना क्षमा कर, केली नाहीस तर मी नरकात जायला तयार आहे. त्यावेळेस परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरून चालतो. पुढे मोशे म्हणतो, हे परमेश्वरा येथून पुढे जर तू आमच्या बरोबर येणार नसशील तर आम्हाला तू पुढे घेऊच नकोस. किती सुंदर वाक्य परमेश्वर त्या ठिकाणी पाहतो. हे परमेश्वर आहे वाळवंट आहे, कुठे जायचं आम्हाला माहित नाही, मार्ग आम्हाला कळत नाही, तू आमचं संरक्षण करता, आमचं मार्गदर्शक, आमचा वाटाड्या, आमची आकडे आणि काठी, तू जर आमच्या बरोबर इथून पुढे येणार नसशील तर इथून पुढे आम्हाला घेऊ नकोस. कॅन्सल ट्रिप, पुन्हा आम्ही मिसर देशात जातो, ती गुलामगिरी आम्हाला परवडली, पण तू जर आमच्या बरोबर नसशील इथून पुढे आम्हाला तुम्ही नकोस. हेच वचन आज आपण परमेश्वराला म्हणू शकतो का? हे परमेश्वरा 2018 वर्ष घेत माझ्या मनासारखं माझ्या मनाप्रमाणे मी घालवलं, पण पहिली जीवन मी जगलो, स्वैराचारी जीवन मी जगलो. 2019 साल आलेला आहे. ह्या पुढील वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंडळीमध्ये तू जर आमच्याबरोबर येणार नसशील तर आमची यात्रा इथंच थांबव, पुढे आम्हाला जायचं नाहीये, तू जर आमच्याबरोबर नसशील 2019 साल आम्हाला दाखवू शकतोस. मोशीने हेच म्हटलेलं. येशू हरवला असल्यास आता त्याला परत कसं मिळवलं? शेवटचा प्रश्न, त्याला परत कसं शोधायचं? योसेफाने मारीने काय केलं? येशू हरवला होता, ज्या ठिकाणी त्याला सोडलं होतं तेथे ते परत गेले. तुम्ही येशूला ज्या ठिकाणी सोडलेलं आहे तिथे आपण परत गेलं पाहिजे. त्यांनी येशूला मंदिरात सोडलं होतं, ते पुनरुपी मंदिरात गेले आणि मंदिरात गुरुजनांबरोबर संभाषण करताना त्यांना तो आढळला. ह्या वर्षामध्ये, गत वर्षामध्ये जर तुम्ही येशूला सोडला असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी, तुमच्या प्रियजनांनी पुन्हा मंदिरामध्ये या. येशू मंदिरामध्येच आहे, तुम्ही त्याला इथेच सोडलेला आहे, पुन्हा मंदिरामध्ये या. पुढील वर्षामध्ये मंदिरामध्ये या, उपासना करा, आराधना करा, आपल्या हरेला येशू पुन्हा मिळवून घ्या. तर येशू मंदिरातच आहे, जिथे सोडलं तिथे परत या. कोणत्या गोष्टीमुळे येशूला सोडलं हे लक्षात ठेवा.
कोणतं पाप भरण्यामुळे येशू दुरावला गेला, कोणते अशुद्धता मंगल विचार तुमच्यामध्ये आले म्हणून येशू मागं राहिला, कोणतं आचरण वाईट तुमच्यामधून घडलं, कोठे बसल्यामुळे, कोठ्या लोकांमध्ये गेल्यामुळे, कुठले वाईट विचार करण्यामुळे, कशामुळे येशू दुरावला गेला, आत्मपरीक्षण करा, पश्चाताप करा आणि पुन्हा मंदिरामध्ये या, हरवलेल्या येशूला प्राप्त करून घ्या. आणि म्हणून स्तोत्र आपण वाचलं, स्तोत्र करता आम्ही म्हणतो, हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय तुझा, मला कुसुबीस लावून माझे मनोगत तू पहा, माझ्या काही दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव, माझ्या हृदयाची झडती तू घे. झडती घ्यायचं आपल्याला माहिती, झडती घेणं म्हणजे पिसून पिंगून पहा, सर्व काही त्या ठिकाणी नीट पाहायला पाहिजे, अंतरे पाहत माझ्या हृदयाची झडती तू घे, सर्व काही साफसफाई करून पहा, माझ्या अंतरकरणात काही वाईट गोष्ट आहे, दुर्विचार आहे का, कुठे कारस्थान आहे का, अंतकरणाची झडती घे, माझं मनोगत तू पहा, मला जर दुष्टपणाकडे माझी प्रवृत्ती असेल, इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे इन्क्लिनेशन, थोडं जरी मी दुष्टपणाकडे मी वळत असेल, झुकत असेल, थोडा वाईट विचार, थोडं वाईट कुकर्म काही जरी माहीत असेल, मला पुन्हा सर मार्गाकडं मला वळव, माझ्या ट्रॅकवरती मला परत आण, कोणत्या कारणामुळे मी तुला हरवलेले मला दाखव आणि पुन्हा मला तुला शोधायचं आहे, मला तुला मिळवायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, 30-40-50 वर्ष मी सभासद आहे या मंडळीचा, आत्मविश्वास त्या ठिकाणी तसा ठेवू नका, कारण असेच लोक येशूला हरवतात, कारण येशू विषयी ते गृहित आहे. शेवटी लावदेकाची मंडळी आपण त्याचं चित्र पाहूया, मग मी थांबव. लावदेकाची मंडळी, त्यांना असं वाटलं येशू आमच्या बरोबरच आहे, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रगटीकरणाचा 3 आपण वाचला, परमेश्वर म्हणतो तू म्हटलीस की मी धर्मवान आहेस, धर्माला म्हणजे पैशाने नाही वचनाने, ती मंडळी वचनाने धर्मवान होती, रोज शास्त्र वाचायचे, संदेश त्या ठिकाणी द्यायचे, मी धर्मवान आहेस मला काय होणार नाही असं त्या मंडळीला वाटायचं. आमच्यासाठीच मंडळी लावदेखील मंडळी तिला म्हणायची मी धर्मवान आहे मला काय होणार नाही, परमेश्वर म्हणतो पण मी तुला सांगतो तू दीन दरिद्री आंधळा उघडावाडा आहेस. त्या मंडळीमध्ये स्तोत्र वाचन व्हायचं, प्रार्थना व्हायची, उपासना व्हायची, माझ्यासारखी पाळा संदेश द्यायचे, पण येशू ख्रिस्त होता. 20 वचनात आपण म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो मी दाराशी उभा आहे, त्या मंडळीमध्ये येशू मंडळीच्या बाहेर दाराशी उभा आहे, मग तुम्ही दार ठोकत आहे, जो कधी माझी वाणी ऐकून दार उघडेल मी आत येईल. मंडळीला वाटत होतं येशू आमच्या बरोबरच आहे, येशू मंडळीच्या बाहेर दारात उभा होता. येशू म्हणतो मी दाराशी उभा आहे. आज ह्या ख्रिस्त जन्मदिने आत्मपरीक्षण करूया, येशू आमच्यातून हरवलेला आहे, आमच्या संदेशातून येशू निघून गेला आहे, आमच्या दोन्ही सभातून येशू बाहेर गेला आहे, आमच्या महिला मंडळातून येशू बाहेर गेला आहे का, आमच्या मंडळीतून येशू आम्ही हरवला आहे का. आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे, त्याच्या जन्मदिनी त्याला शोधण्याचा प्रयत्न करूया. येशू म्हणतो या माझ्याजवळ. शेवटचं एक आव्हान येशू त्या ठिकाणी करत आहे, जे कोणी हरवलं असेल त्याने सुंदरसा आव्हान त्या ठिकाणी योएल संदेशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत आहे. योएल संदेशाचा काय म्हणतो, योहन याचा दुसरा अर्थ आहे, सुंदरचं वचन त्या ठिकाणी आहे, योएल याचा दुसरा अर्थ आहे आणि 12 वचन, परमेश्वर म्हणतो मनपूर्वक मस्करे वळा, उपोषण आणि शोक करून वळा, आपले वस्त्र नावे आपले हृदय फाडा, तुमचा देव परमेश्वर याकडे वळा, तर तुमचा देव परमेश्वर खरवाळू कृपाळू मंदक्रोध आणि दयासागर आहे, परमेश्वराकडे वळा. ह्या ख्रिस्त जन्मदिनी हरवलेल्या ख्रिस्ताकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला हरवलेलो आहे, आम्ही कबूल करतो की तुझ्या जन्मदिनीच तुला सोडून बाकी सर्व गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. पुन्हा एक वर आमच्या आत्मकरणामध्ये नव्याने जन्म घे, आम्ही हरवलेला आहोत, भटकलेला आहे, पण तू म्हणतोस माझ्याकडे वळा. प्रभू आम्ही तुझ्याकडे वळतो, आमची वस्त्र नाही आमचं हृदय फाडतो आणि आम्ही जाणतो प्रभू तू कर्मळ आणि कृपाळू आहेस, मंदक्रोध आणि दयाळू आहेस. त्या ख्रिस्ताकडे वळण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य दिले. त्या प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागितलं म्हणून पाहिजे. संतोषाने देवाला देवाला आवडतो. आपण आपलं दान परमेश्वरात समर्पित करूया. दानात म्हणत असताना गीत क्रमांक 95 रात्री खिलारी राखी आपण सर्वजण म्हणून गीत करतो.